नमस्कार, मी नीलिमा कदम, परिसर अभ्यास इयत्ता पाचवी, एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट वन। बालमित्रांनो, हे आहे आपल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ। मुखपृष्ठावर तुम्हाला काही समवयस्क विद्यार्थी आपल्या शिक्षकांसमवेत आकाश निरीक्षण करताना दिसत आहे। तसेच मलपृष्ठावर सुद्धा आपल्याला आकाशाशी संबंधित काही चित्र दिसत आहेत। तर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ यावर असलेली ही चित्र आणि या चित्राशी संबंधित घटकांचा आपल्याला इयत्ता पाचवी मध्ये अभ्यास करायचा आहे। पाठ्यपुस्तकातील ही अनुक्रमणिका होय आणि आपला पहिला पाठ आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला। रात्रीच्या निरभ्र आकाशात आपण पाहिले असता आपल्याला अनेक चांदण्या दिसून येतात। काही चांदण्या खूप मोठ्या आणि ठळक दिसतात, तर काही चांदण्या या लहान व अंधुक दिसून येतात। थोडे निरखून बघितले तर आपल्याला काही चांदण्या या लुकलुकताना दिसून येतात। बालमित्रांनो, तर आकाशामध्ये आपल्याला या लुकलुकणाऱ्या काही चांदण्या दिसतात, तर हे तारे, ग्रह, त्याचबरोबर काही अवकाशातील वस्तू, कृत्रिम उपग्रह, अंतराळवीर, अवकाशयान या वस्तू या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। बालमित्रांनो, आकाशातील या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू, हेवनली बॉडीज असे म्हणतात। ज्या चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिसत आहेत त्या चांदण्यांना तारे असे म्हणतात। द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स। तर काही चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह असे म्हणतात। ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो, मात्र ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो। द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स। तर सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्यमालेच्या मध्यभागी असलेला हा एक प्रखर तेजस्वी असा तारा आहे। सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळत आहे। सूर्य व त्याचे ग्रह, सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती परिभ्रमण करणारे बुध, मर्क्युरी, शुक्र, व्हीनस, पृथ्वी म्हणजेच अर्थ, मंगळ, मार्स, गुरु, ज्युपिटर, शनी ज्याला कडी आहेत असा हा ग्रह म्हणजे सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून। तर सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणारे हे आठ ग्रह मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे। सूर्य हा तारा मध्यभागी आहे आणि प्रत्येक ग्रह हा या सूर्याभोवती ठराविक मार्गाने परिभ्रमण करत असतो। तर त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात। सूर्य हा तारा आणि त्याभोवती परिभ्रमण करणारे आठ ग्रह, लघु ग्रह या सगळ्यांची मिळून आपली सूर्यमाला बनलेली आहे। परिभ्रमण म्हणजे रिव्हॉल्युशन। या चित्रात तुम्हाला आपली पृथ्वी दिसते आणि मध्यभागी सूर्य हा तारा आहे। पृथ्वी सूर्याभोवती एका विशिष्ट मार्गाने फिरते, तर पृथ्वीचे सूर्याभोवती हे जे फिरणे आहे याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात आणि त्या मार्गाला पृथ्वीची परिभ्रमण कक्षा असे म्हणतात। प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फेरी मारत असतो आणि ही फेरी करण्यासाठी त्याला जो वेळ लागतो त्याला त्या ग्रहाचा परिभ्रमण काळ असे म्हणतात। तर सूर्याभोवती परिभ्रमण करताना ग्रह स्वतःभोवती सुद्धा फिरतात, याला ग्रहाचे परिवलन असे म्हणतात। प्रत्येक ग्रहाचा परिभ्रमण व परिवलन काल हा वेगवेगळा असतो। उपग्रह सॅटेलाइट्स, ज्या खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह असे म्हणतात। उदाहरणार्थ
आपली पृथ्वी हा ग्रह आणि या ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीपासून 384,400 किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्र हा स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो आणि म्हणूनच त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. चंद्राला पृथ्वीभोवती परिभ्रमण करण्यास जवळजवळ 27 दिवस लागतात. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह सूर्याभोवती आपल्या उपग्रहांसह परिभ्रमण करत असतात आणि या उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र. त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी अभ्यास करण्यासाठी अवकाशात काही कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत आणि हे कृत्रिम उपग्रह एका ठराविक कक्षेत पृथ्वीभोवती फिरत आहेत आणि या कृत्रिम उपग्रहाच्या सहाय्यानेच आपल्याला हवामानाचा अंदाज मिळतो. बटुग्रह. सूर्य हा मध्यभागी असलेला तारा आणि सूर्याभोवती परिभ्रमण करणारे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे ग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत आणि या खगोलीय वस्तूंना बटुग्रह असे म्हणतात. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या खगोलीय वस्तू म्हणजेच बटुग्रह हो. तर प्लूटो हा एक बटुग्रह आहे. लघुग्रह. सूर्य हा तारा आणि सूर्यापासून असलेले बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ आणि गुरु. बालमित्रांनो, मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान अशा खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे आणि या पट्ट्यातील या खगोलीय वस्तूंना लघु ग्रह असे म्हणतात. हे लघु ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. या व्हिडिओच्या सहाय्याने काही प्रश्नांची तुम्ही उत्तरं लिहिणार आहात. ओळखा पाहू मी कोण. आम्हा सर्व ग्रहांना याच्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य. आम्ही स्वयंप्रकाशी आहोत. तारे. आम्हाला स्वतःचा प्रकाश नसतो. कोण आहेत बरं? ग्रह. मला बटुग्रह म्हणून ओळखले जाते. प्लूटो. माझ्यामध्ये ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. सूर्यमाला. मला कडी आहेत. शनी. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान आम्ही असतो. लघुग्रह. मी पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र. मी सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध. मी हवामानाचा अंदाज सांगतो. कोण बरं? कृत्रिम उपग्रह. व्हेरी गुड. थँक्यू.